के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे भाग्यविधाते आदरणीय दादा त्यांच्या सहकार्यावरती साखर कारखान्यावरती आणि दादांच्या ज्या बहीण या तिन्ही बहिणींच्या ऑफिस घरावरती अचानक सकाळी 8:30-9 वाजता इन्कम टॅक्सच्या धाडी पडलेल्या आहेत. ह्या पडलेल्या धाडीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा घडलेला प्रकार निंदनीय आहे. आम्ही पक्षाच्या सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगरसेविका सर्व सेलच्या अध्यक्ष ह्या गोष्टीचा किंवा ह्या विषयाचा आम्ही निषेध करतो आहे. वास्तविक बघितलं तर काल 10:30-10:30 वाजता आम्हाला TV वरनं बातम्या आल्या त्यानंतर समजलं. खरं तर काल पडलेल्या धाडी आदरणीय दादांना समजल्यानंतर काल दादांनी स्टेटमेंट दिलं. आज सकाळी पुण्यात 6:30 वाजता कासरसाई या ठिकाणाहून त्यांनी त्यांच्या रोजच्या प्रोग्रामची सुरुवात केलेली. दादांचं म्हणणं एकच आहे, कर नाही त्याला डर कशाला, तुम्हाला जेवढी काही चौकशी करायची तेवढी चौकशी करा, त्यातनं आणखी काहीही भेटणार नाही. परंतु BJP सरकारच्या वतीने हा चाललेला सूडबुद्धीचा कार्यक्रम नक्कीच ह्याचा परिणाम महाराष्ट्रामधनं BJP सरकारला दिसन. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा आहेत, त्यांचे असंख्य कार्यकर्ते. माझी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व चॅनलला मीडियांना एकच विनंती करतो, तुम्ही आमचा पण संयम सुटू देऊ नका. अगर तो संयम जर सुटला तर BJP सरकारला खूप मागात पडेल, एवढंच आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो.